नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री पी सुधार सर। आज आपण आपल्या पहिल्या टॉपिकच्या तिसऱ्या पार्टमध्ये आलेलो आहोत, द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन। यामध्ये आपण आत्तापर्यंत बघा ॲडॅप्टेशन इन प्लांट्समधील दोन भाग पाहिलेले आहेत, ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स। आज आपण राहिलेले जे चार भाग आहेत, ॲडॅप्टेशन इन स्नो रिजन टू फॉर इंजेशन ऑफ फूड, हे सर्व भाग पाहणार आहोत। चला तर मग याची सुरुवात करूया। ॲडॅप्टेशन इन स्नोवी रिजन प्लांट्स, त्याला एक स्नो रिजन प्लांट देवदर ट्री दिसत आहे। बघा पहिला पॉईंट आहे, दीज ट्रीज आर कोनिकल इन शेप ड्यू टू स्लोपिंग ब्रांचेस। म्हणजे अशा वनस्पतींची जो शेप आहे तो कोनिकल शेप आपल्याला दिसतो, म्हणजे कोणासारखा शेप दिसतो, अँड दॅट इज वाय दे आर नोन ॲज कोनिफर्स। हां, ड्यू टू कोनिकल शेप दे आर नोन ॲज कोनिफर्स, अँड दिस कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो ॲक्युमुलेटिंग ऑन द ट्री। म्हणजे अशा या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्यांच्या फांद्यांवरती किंवा त्या झाडावरती बर्फ साचून राहत नाही, तो निघून जातो, खाली घसरून पडतो, ज्याच्यामुळे त्या फांद्या कुजत नाहीत आणि टिकून राहतात। सो दिस इज द फर्स्ट ॲडव्हान्टेज ऑर ॲडॅप्टेशन। सेकंड, दे हॅव थिक बार्क विच हेल्प द ट्री टू विथस्टँड द कोल्ड। दिस ट्रीज हॅव थिक बार्क, थिक म्हणजे जाड खोड असते किंवा साल असते झाडाची, ज्याच्यामुळे प्रचंड थंडीमध्ये सुद्धा ते टिकून राहू शकतात। याचे दोन एक्झाम्पल्स आहेत, पाईन ट्री अँड देवदर ट्री। ओके, हे दोन मुद्दे लक्षात ठेवायचे, दोनच ॲडॅप्टेशन यामध्ये आहेत। नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट रिजन ऑर ग्रासलँड रिजन प्लांट्स। बघा फॉरेस्ट अँड ग्रासलँडमध्ये आपण आता बघणार आहोत। फॉरेस्टमध्ये जर बघायला गेलं तर तिथे सर्व प्रकारच्या वनस्पती जंगलामध्ये आपल्याला आढळतात, ट्रीज, शर्ब्स, हर्ब्स, क्लाइंबर, क्रीपर्स, वाइन्स अँड टेंड्रिल्स, ऑल काइंड्स ऑफ प्लांट ऑर टाइप्स ऑफ प्लांट्स वी कॅन सी इन द फॉरेस्ट। मग यामध्ये काही ठराविकच मुद्दे आहेत। बघा पहिला आहे, ट्रीज, शर्ब्स अँड हर्ब्स फाउंड इन द फॉरेस्ट, अमंग दीज ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट। वी कॅन सी हिअर इन दिस इमेज, ट्री ग्रोज टॉल टू गेट सनलाईट, म्हणजे जे वृक्ष आहेत, मोठी झाडं जी आहेत ती उंच वाढतात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी, अँड क्लाइंबर्स अँड वाइन्स ग्रो टू ग्रेट हाईट विथ द हेल्प ऑफ ट्रीज। आणि या खोडावर तुम्हाला दिसत असेल की मग ज्या वेली आहेत त्या काय करतात की त्यासुद्धा उंचीपर्यंत वाढतात या झाडांच्या, मोठ्या वृक्षांच्या मदतीने, अँड सम स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स आर सीन ऑन द स्टेम्स ऑफ सम क्लाइंबर्स। आणि टेंड्रिल्स म्हणजे यांसारखे वेलांसारखे भागसुद्धा आपल्याला या झाडांवरती पाहायला मिळत असतात। तेव्हा फॉरेस्ट रिजन प्लांट्समध्ये या पद्धतीने हे दोन मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत। नेक्स्ट, ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड्स, म्हणजे गवताळ प्रदेशांमध्ये असणारं ॲडॅप्टेशन कोणतं आहे। तर गवताळ प्रदेश म्हणजे दोनच प्रकारचे तिथं आपल्याला प्लांट टाईप बघायला मिळतील, बुशेस अँड ग्रासेस। ओके, व्हरायटी ऑफ बुशेस अँड ग्रासेस फाउंड इन द ग्रासलँड्स, फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट्स सॉईल इरोजन। हा महत्त्वाचा भाग आहे। बघा की या हे जे गवत आहेत त्यांची जी तंतुमय मुळं आहेत ती काय करतात, सॉईल इरोजन प्रिव्हेंट करतात, म्हणजे जमिनीची धूप होऊ देत नाहीत, म्हणजे मुळं जी आहेत ती माती घट्ट धरून ठेवतात, ज्याच्यामुळे वाऱ्यामुळे किंवा पाण्यामुळे माती वाहून जात नाही। आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट्स सॉईल इरोजन। देन ग्रासेस इन इक्वेटोरियल रिजन आर टॉल अँड ग्रासेस इन कोल्ड रिजन आर शॉर्ट। इक्वेटोरियल रिजन म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशातील जे गवत आहे ते उंच असतं, ठीक आहे, अँड ॲनिमल्स लाईक टायगर, लायन, इवन अँड एलिफंट कॅन हाईड इन दिस टॉल ग्रासेस, अँड द ग्रासेस इन कोल्ड रिजन ऑर पोलर रिजन आर शॉर्ट, सो ॲनिमल्स लाईक रॅबिट कॅन हाईड इन दिस टाईप ऑफ ग्रासेस। म्हणजे
कोडरल रुजनला टॉल ग्रासेस आहेत, उंच असं गवत आहे, तर थंडीच्या प्रदेशात किंवा ध्रुवीय प्रदेशामध्ये कमी उंचीचे गवत आपल्याला बघायला मिळत असतं. आता हा भाग झाला, आता महत्त्वाच्या भागाकडे आपण आलेलो आहोत. ॲडॅप्टेशन फॉर इंजेशन ऑफ फूड इन प्लॅन्ट्स, म्हणजे काही वनस्पती अन्नग्रहण करण्याच्या प्रकारानुसार त्यांनी काही वनस्पतींनी आपल्या स्वतःमध्ये बदल केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट प्लॅन्ट आहे डॉडर, त्यालाच म्हटलं जातं कस्कुटा. ही दोन नावं लक्षात ठेवायची, डॉडर सायंटिफिक नेम, कस्कुटा. इथे आपल्याला हा जो येलो वायर लाईक पार्ट दिसतो आहे हा ग्रीन नव्हे, येलो पार्ट जो दिसतो आहे तो काय आहे, डॉडर प्लॅन्ट आहे. फर्स्ट पॉईंट आहे डॉडर इज अ पॅरासिटिक प्लॅन्ट. पॅरासिटिक आहे म्हणजे ती परजीवी आहे, दुसऱ्याच्या जीवावर किंवा दुसऱ्याच्या अन्नपदार्थावरती जगते, बरोबर आहे. स्वतः ती अन्न तयार करू शकत नाही. त्याची बॉडी कन्सेप्ट कशी आहे बघा, द प्लॅन्ट बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम, एवढंच आहे. त्या प्लॅन्टला कोणता पार्ट आहे, येलो वायर लाईक स्टेम, म्हणजे पिवळ्या रंगाचा खोड असल्यासारखं, वायर असल्यासारखा एक भाग फक्त त्या बॉडीमध्ये आहे. ओके, इट इज लीफलेस सो कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. लीफलेस म्हणजे कोणतंही पान त्याला नाही आहे, त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया ते करू शकत नाही, म्हणजेच ते अन्न तयार करू शकत नाही, आणि म्हणून त्याला दुसऱ्याच्या अन्नावरती जगावं लागतं. सो इट इज डिपेंड्स अपॉन अनदर प्लॅन्ट फॉर फूड अँड वॉटर. सो इट इज डिपेंड्स अपॉन अनदर प्लॅन्ट, म्हणजे दुसऱ्या वनस्पतीवरती जगत असतं. दुसऱ्या वनस्पतीला ज्याच्यावरती ते जगतं त्या वनस्पतीला होस्ट प्लॅन्ट असं म्हटलं जातं. म्हणजे ही या वनस्पती डॉटर काय करते, दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावरती वेटोळा मारते आणि त्यातून मग ते अन्न आणि पाणी ॲब्सॉर्ब करत असते. सो दिस इज द डॉडर ऑर कस्कुटा प्लांट. हे त्याचे काय आहेत, तर ॲडॅप्टेशन पॉईंट्स आहेत, ठीक आहे. नेक्स्ट प्लांट आहे फंगी. बघा, शेळ्या ब्रेडवरती किंवा भाकरीवरती आपल्याला असा बुरशी आल्यासारखा भाग दिसतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, फंगी म्हणतो. मग हे सुद्धा दुसऱ्या घटकांकडून अन्नपदार्थ मिळवत असतं, कारण त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया होत नाही. बघा, त्याचेच पॉईंट्स आहेत. फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल सो कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंगीमध्ये सुद्धा काय नाही आहे, क्लोरोफिल नाही आहे, त्यामुळे ते फोटोसिंथेसिस प्रक्रिया करू शकत नाही, अन्न तयार करू शकत नाही. सो दे ऑप्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूड स्टफ लाईक भाकरी अँड ब्रेड. आणि मग ते अन्न कुठून मिळवतं, तर असे जे स्टार्ची फूड स्टफ आहेत, स्टार्ची म्हणजे पिष्टमय पदार्थ जे आहेत भाकरी ब्रेडसारखे, यांच्यावरून ते आपलं अन्नपदार्थ मिळवत असतं. सो दे हॅव रूट लाईक फायबर्स टू ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड. फंगीमध्ये काय, त्याच्या बॉडीमध्ये ते ॲडॅप्टेशन झालेलं आहे. रूट लाईक फायबर्स म्हणजे मुळांसारखे काही धागे असतात, ज्याच्यामधून ते भाकरी किंवा ब्रेडवरून ते अन्न ॲब्सॉर्ब करत असतं. ओके, सेकंड फंगी झालेला आहे. ना, आता आपण काही तीन प्लॅन्ट्स इथं पाहणार आहोत. बघा, पहिला इथं बघा ड्रॉसेरा सनड्यू, ह्याची बॉडी स्ट्रक्चर या पद्धतीनं आहे. हे तुम्ही यूट्यूबवर जाऊन या वनस्पतींच्या अधिक माहितीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. बघा, ड्रॉसेरा सनड्यू, देन व्हीनस फ्लाय ट्रॅप, या पद्धतीनं बॉडी स्ट्रक्चर आहे. अँड लास्ट आहे पीचर प्लॅन्ट, हे बॉडी स्ट्रक्चर या पद्धतीनं आहे. बघा, हे तिन्ही वनस्पतींचा एकत्र अभ्यास आहे. काय एकत्र आहे, तर त्यातला पहिला महत्त्वाचा भाग बघा, प्लॅन्ट्स नीड्स नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. वनस्पतींना आपल्या वाढीसाठी कशाची गरज असते, महत्त्वपूर्ण नायट्रोजनचीही गरज असते, तो एक महत्त्वाचा भाग आहे. अँड दीज थ्री प्लॅन्ट्स मीन्स ड्रॉसेरा, व्हीनस फ्लाय ट्रॅप अँड पीचर प्लॅन्ट कन्झ्युम इन्सेक्ट्स टू फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन. मग या तिन्ही वनस्पतींना नायट्रोजन जमिनीतून घेता येत नाही, आणि तो नायट्रोजन मिळवण्यासाठी या तिन्ही वनस्पती काय करतात, इन्सेक्ट कन्झ्युम करतात, म्हणजेच कीटकांना खातात आणि नायट्रोजन मिळवतात. हां, ओके. अँड दे हॅव ॲडॅप्टेशन टू अट्रॅक्ट इन्सेक्ट अँड होल्ड देम कॅप्टिव. मग त्या तिघांनी आपल्या बॉडीमध्ये असं काही ॲडॅप्टेशन केलेलं आहे. बघा, हा पहिला जर बघितला आपण ड्रॉसेरा, तर इथे इन्सेक्ट आला तर तो तिथे चिकटून राहतो आणि मग ते ड्रॉसेरा प्लॅन्ट काय करते, त्याला कन्झ्युम करते. व्हीनस फ्लाय ट्रॅपमध्ये ही दोन हिरवी पाने उघडलेली असतात, तिथे एखादा इन्सेक्ट आला तर ते त्याला कॅप्चर करतात आणि कन्झ्युम करतात. आणि इथे
पीचर प्लांट मध्ये हा जो गोलाकार भाग दिसतोय तिथून एखादा कीटक आत पडला की तो काय होतो, कंज्यूम केला जातो. म्हणजे या पद्धतीने या तिन्ही प्लांट्सनी आपल्यामध्ये ॲडॅप्टेशन केलेलं आहे. अँड सो दे आर कॉल्ड इन्सेक्टिओरस प्लांट्स. आणि याच कारणामुळे या तिन्ही प्लांटना ड्रॉसेरा, देन व्हीनस फ्लायट्रॅप अँड पीचर प्लॅट यांना इन्सेक्टिओरस प्लांट्स असं म्हटलेलं आहे. हां, म्हणजे परीक्षेत आपल्याला जर विचारलं इन्सेक्टिओरस, इन्सेक्टिओरस म्हणजे कीटक पक्षी वनस्पती किंवा कीटक खाणारी वनस्पती, त्यामुळे तिघांची नावं आपल्याला सांगता आली पाहिजेत. आणि या तिन्ही प्लांट्सविषयी आपण यूट्यूबवर जर सर्च केलं तर ते कशा पद्धतीनं कॅप्चर करतात इन्सेक्टना हे आपल्याला जरूर त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघावे. ठीक आहे, त्यानंतर आजचा होमवर्क, आज आपण इथलाच एवढाच प्लांट्सचा सगळा भाग आपण आज पूर्ण केलेला आहे. होमवर्क काय बघा, राईट डाऊन ऑल द गिवन पॉईंट्स फ्रॉम ईच स्लाईड ॲज युअर ओन नोट्स. हे जे काही स्लाईड मी दिलेले आहेत किंवा हा जो भाग काही शिकवलेला आहे त्यातील सगळे मुद्दे पॉईंट वाईज तुम्ही लिहायचे आहेत, नोट्स म्हणून लिहायचे आहेत. आणि ह्या सर्व नोट्स तुम्ही वाचन करायचं आहे आणि ते पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तोच भाग पुस्तकामध्ये जो आहे त्याचंसुद्धा तुम्ही वाचन करायचं आहे. समजला चा अभ्यास? ठीक आहे, आपण लवकरच ॲनिमल्समध्ये असणारे ॲडॅप्टेशन हा जो चौथा भाग आहे तो शिकणार आहोत आणि मग हा आपला टॉपिक पूर्ण होणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.